पहा नवीन एपिसोड एकदम ऍड फ्री. हो मास्टर भाई, तुम्ही जरा जरा दमान घ्या. काय एवढा काय विषय मला सांग, पैशाचा विषय नाही, लई मोठा विषय नाही आहे तो आमच्यासाठी. आपण मिटवून टाकूया आणि त्यासाठी तुम्ही घरला यायची काय भाषा करायला लागलाय? मी नको म्हणालो तर काय धमक्या द्यालाय तुम्ही? भुवनेश्वरी मॅडम असणी ऍक्सिडेंट कळलं तर म्हणजे असलं काय करू नका तुम्ही. ऐका, मी काय तुम्हाला आता लिहून देऊया, कशाला उगत वाढवा लागलाय. प्लीज तुम्ही आमच्या घराकडे येऊ नका का? आपण पैशाचा विषय मिटूया निवांत. निवांत नाही, तुम्ही मला आजच्या आज भेटा आणि तुमचे पैसे घेऊन जा. मला तुमच्या पैशांचं ओझ नकोय. आता भेटूच तर का तरी बाळगा तेवढं वज. ठीक आहे, या तुम्ही. कोणीकडे येऊ? घरी या. नको नको, घरी नको. का नको? तुमच्या आई वडिलांनी कळलं की त्याच्या गाडीनं तुम्हाला उडवलं ते मीच आहे. आणि ज्याला लक्ष्मीचा मान ठेवता येत नाही असा पण मीच आहे, तर मग तुमच्या आई वडिलांसमोर काय इज्जत राहील माझी? तुमचं बाबा तर म्हणजे तुमचे वडील तर पायताना केस काढतील की माझे? असं काही होणार नाही, या तू. नको, तुम्ही बाहेरच भेटा की. ठीक आहे, मग कुठे? बस स्टॉप वर भेटूया. बस स्टॉप वर? कुठल्या? गंगावेश. किती वाजता? 11 वाजता. हो, आणि शाळा? अहो, मी शाळेत नाही जात, रजेवर आहे मी. पास झाली की तुमची रजा? आता कामावर या बघा तुम्ही. गपगुमान झालं सुरू तुमचं. हा हे बघा, तो वेगळा विषय आहे. एका वेळी एकच विषय, सगळे विषय एकत्र नको. कळलं? होय मास्तरी बाई, कळलं. ठीक आहे, आणि वेळेत या. 11 म्हणजे 11. हा ओके. एका वेळी एकच विषय, सगळे विषय नको. वेळेत या, 11 म्हणजे 11. कसला गोड आवाज आहे मर्दा, कानात असू लय गोड वाटते. भविष्य असं मास्तरीबाईंच ऐकण्यात निघून जाईल. मैथिल मैथिल हो, मैथिल मैथिल काय गोड आवाज आहे मर्दा. कोकिळा तो काय कोकिळा गाणं म्हणत नाही बाबा, कोकिळ गाणं म्हणतो. वेळ द्या वेळ द्या. काय सांगतीस ताई? ती मास्तर डीन धमकी द्यायला आणि ते बी आपल्या अधिपतीस नाही, तिची हिंमत तर बघ. तरी ताई मी तुला सांगत होती, दिसायला दिसती तशी ती बारकुंडी पर तशी नाही. ती जेवढी जमिनीवर आहे तेवढी जमिनीच्या आत आहे. ती काय ब्लॅकमेल करायली का काय अधिपतीस नाही? पर कशावर न ताई? आपल्या अधिपतीच्या हातनं काही चूक तर झाली नसं नव? धुरके, भलता सलता बोलू नका. तस नाही ताई, मग ती का पैसे मागायला आणि आपल्या अधिपती काय एवढे घाबरलेत? काही भानगड आहे काय? काहीतरी भानगड नक्कीच आहे. ती बाई काही एवढी साधी नाही ताई. ती मास्तरीन पैशाची भुकेली आहे, तिची हिंमत तर बघ. ती ज्या शाळेत काम करायला त्याच्याच मालकाला धमकी द्यायला. ताई मला नाही वाटत की तुला बी घाबरत असेल म्हणून. अगं तस नाही, म्हणजे बक्की अधिपतीस केवढं बोलायली ती, तिला कुणाची बी भीती नाही. तस असल तर ती तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल. ताई तू तिला दाखव की तुझा हिसका. शिक्षणाचा माच करती ना, तिचं शाळेच्या जोरावर लई चाललंय. तिला घरी बसू, मग अक्कल ठिकाणावर येईल बघ तिची. आणि तू का नाही तिला असा धडा शिकव, असा धडा शिकव. तुझे खायचे वांदे झाले पाहिजेत. तिला माहित नाही तिनं कोणाशी पंगा घेतलाय ते. आमच्या पोराला नादी लावतीय, प्रेमात पाडून त्याला येड करत्या. पैसे दिले नाही तर घरी येईन म्हणत्या. तिला अशी अद्दल घडू आम्ही की परत अधिपतीकडे नजर वर करून बघायची नाही.
तिला धडा तर आम्ही शिकवणारच, पण आता नाही. मग कवा? तिच्या पापाचा घडा तर भरू दे, मग तिला धडा शिकवू आम्ही. मास्तरीन तू लई उडायलीस, तुझी येळ आली की तुला शिकवीन चांगलाच धडा. असा धडा की दिवस रात्र स्वतःला कोसत राहशील तू. का कुठून दुर्बुद्धी झाली आणि तू आदिपतीच्या वाट्याला गेलीस असं वाटल तुला? आता ताई आपण चंची आणि आदिपतीच्या लग्नाच्या गोष्टी करायलोय, तर ह्या महामायेनं मधीच खोडा घालायला लागा म्हणजे झालं. आदिपतीचं लगीन नीट होऊ देईल असं वाटत नाही मला. ती काय तर करेलच बघ. अगं गळाला आलेला मासा अशी सहजासहजी कशी काय सोडेल ती? थोरल्या सरकार, ते इन्स्पेक्टर साहेब आलेत. इन्स्पेक्टर कशा पाई? ते बजरंगा कोण त्याला घेऊन आलेत? बजरंगला हित आणलाय? ते तुमच्याशी बोलायचं म्हणतात. ठीक आहे, थांबाय, सांग त्यांना, आलो आम्ही. जी सरकार. राहिल्या मास्तरीन बाई? ऊन एक तर विषय हार्ड करायले राहिले असते पैसे त्यांच्याकडे, तर काय बिघडणार होते? टोचले असते. तुमच्याकडं लक्ष्मी आहे, आमच्याकडं सरस्वती आहे, माझ्याकडं दोन्ही बी आहे मोठ्या. सूर्या भावा, एवढा विषय हार्ड करणार तू? बारक पोरगी इथं वाट बघाले तर काय जातो बसतो गाडीत. दिसणार मास्तरीन बाई, विषय हार्ड. नमस्कार थोरला सरकार. बसा, त्यांच्या चहाचं बघा. माफ करा सांगता चालू. काय हरकत नाही, काय इशा आहे त्या बजरंगाचा? हा आता काय केलं त्यानं? काही केलं नाही त्याने. मग त्याच काय करायचं? काय करायचं म्हणजे? त्याला आम्ही चांगलाच दम दिलाय. मग राहू दे थोडे दिवस. आत 3-4 दिवसापूर्वीच बाहेर आलाय तो. आले आले हानामारी केली ना, मग अजून मोठ्या दंडुकाने हा ना त्याला. कळू दे कुणाला हात लावलाय त्यानं ते. त्याला चांगलंच कळलंय
यापुढे धाकल्या सरकारांच्या वाट्याला तर सोडा, पण त्यांच्याकडे डोळे वर करून सुद्धा बघणार नाही. असाच पाहिजे आमचा दरारा. मग पुढे काय करायचं? त्याला आताच ठेवू? एरवी काय करतो हा? ही अशीच गुंडगिरी आणि राहतो कुठ? तुम्ही जिथे त्याला मारला तिथल्या जवळच्या चाळीत तो राहतो. आणि आत कशा पाय गेलता? त्या चाळीत राहणाऱ्या अक्षर आमोणकर आणि त्यांच्या वडिलांनी तक्रार केली होती त्याची. अक्षदा म्हणजे ती मास्तरी? हो. तिनं का तक्रार केली? बजरंग दमदाटी करून त्या चाळीतल्या खोल्या ताब्यात घ्यायचा, त्यामुळे अक्षरा, तिचे बाबा आणि बजरंग यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर तो आतमध्येच होता, 3 वर्षानंतर तुरुंगातून बाहेर आला. असं आहे ते प्रकरण. कुठं आहे तो? बाहेर आहे. आमच्या भाषेत समज देतो त्याला. चला. काय कुठं आहेत मास्तरींबाई? तुम्ही बी वाट बघा, मी बी वाट बघतो.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मी मला देवीवाणी वाटता, तुम्ही आहे सरस्वती पण मला माझी लक्ष्मी वाटता। तुम्ही बोलता का नाही तेव्हा असं वाटतं की सुरेल बासरी वाजाले, तुम्ही हसताय तेव्हा असं वाटतंय की पैंजणांची छुमछुम व्हायला लागले। तुमच्या डोळ्यात समयची ज्योत आहे, तुमच्या ओठात माता सरस्वतीची वीणा। तुमचं काय करू मी, मनात रुथून बसलाय तुम्ही। आता मी हात जोडतो मास्तरींना, माझ्या मनातून तुम्ही निघून जा। आई साहेबांनी शब्द दिलाय तो पाळावा लागेल, तुम्हाला विसरावं लागेल, मला मनातून काढून टाकावं लागेल। तुम्हाला मला मनातून काढून टाकायचं आहे, थोडं सहकार्य कराल।